बुधवारी रात्री या महिला पदाधिकारी इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बसचे पूजन करून रवाना करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गुरुवारी मुंबईत नारी निर्धार मेळावा होणार असून या मेळाव्यासाठी राज्यातून हजारो महिला पदाधिकारी बुधवारी रात्रीच्या सुमारास राज्यभरातून मुंबईकडे रवाना झाल्या. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सोलापुरातून मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी सोलापुरातून मुंबईला रवाना झाल्या. ज्येष्ठ नेते शफी इनामदार, हेमंत चौधरी, अनिल उकरंडे तसेच महिला प्रतिनिधी संगीता जोगधनकर, सायरा शेख, लता ढेरे, शशिकला कसपटे, चित्रा कदम, प्राजक्ता बागल, कविता पाटील, किरण मोहिते, मोनिका सरकार यांच्या हस्ते पूजन करून बस रवाना झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रमोद भोसले, युवराज माने, शामराव गांगर्डे, नागेश निंबाळकर, बसवराज कोळी, दशरथ शेंडगे, पवन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.